नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, बघा पुन्हा एकदा हवामान अंदाज घेऊन आलो आहोत। निवार नंतर तामिळनाडूला दुसरे चक्रीवादळ शुक्रवारी धडकण्याची शक्यता। हवामान खात्याने मोठा दिला इशारा। बघा मित्रांनो, आजची 1 तारखेची अपडेट आहे। निवार नंतर आता तामिळनाडूला दुसरे चक्रीवादळ शुक्रवारी धडकण्याची शक्यता। हवामान खात्याने दिला इशारा। 1 डिसेंबरला ही बातमी झळकली आहे मित्रांनो। 1 तारखेला हवामान खात्याने म्हणजे 1 डिसेंबर म्हणजे आजच इशारा दिला आहे। त्यामुळे कुठे परिणाम होऊ शकतो या हिडेमध्ये आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा। भविष्यात तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी मदत होईल। बघा मित्रांनो, निवारनंतर तामिळनाडूला दुसरे चक्रीवादळ शुक्रवारी धडकण्याचा अंदाज, धडकण्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज आहे। या दुसऱ्या चक्रीवादळामुळे तामिळनाडू व केरळ मुसळधार पाऊस पडण्याचाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। निवारनंतर हे तामिळनाडूला दुसरे चक्रीवादळ शुक्रवारी धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तामिळनाडूनंतर निवार चक्रीवादळ धडकून आठवडा पूर्ण होण्याच्या आतच दुसऱ्या चक्रीवादळाचा राज्याला शुक्रवारी 2 डिसेंबर रोजी तडका बसण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे। त्या दुसऱ्या चक्रीवादळामुळे तामिळनाडू व केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवला आहे। त्यामुळे या खात्याने सदर 2 राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे हे दुसरे चक्रीवादळ घोघवणार आहे। त्यावेळी त्याचा वेग ताशी 75 ते 90 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे। दुसऱ्या चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे तामिळनाडू केरळमधील मच्छीमारांना शुक्रवारी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे। गेल्या आठवड्यात 26 नोव्हेंबरला निवार हे चक्रीवादळ तामिळनाडू पुडुचेरीला धडकले होते। त्यामुळे तेथील काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडला व पूरस्थिती निर्माण झाली होती। मात्र निवार चक्रीवादळामुळे सुदैवाने मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली नाही, ही एक दिलासादायक बातमी आहे। तर मित्रांनो, बघा निवा चक्रीवादळ नंतर तामिळनाडूला दुसरे चक्रीवादळ हे शुक्रवारी 2 तारखेला धडकण्याचा अंदाज आहे, म्हणजे उद्या हे धडकण्याची शक्यता आहे। सॉरी मित्रांनो, 2 तारखेला म्हणजे बुधवारी। व्हिडिओ आवडत लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुम्हाला माहिती पडेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।